आपल्याला नेहमी 8 तासांच्या झोपेचा सल्ला दिला जातो, पण त्यामागे नेमकं कारण काय? तर जगभरात झोपेवर अनेक संशोधन झाली आहेत. काही रोगांचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांच्या लक्षात आलंय की जास्त झोप किंवा कमी झोप घेणाऱ्यांना रोगाचा धोका असतो. मात्र कमी झोप घेतल्यामुळे आजार होतात की नेमकं तुमची बदललेली जीवनशैली आरोग्यपूरक नसल्याने हे आजार होतात का हे सांगणं कठीण आहे. तुमची झोप पूर्ण न झाल्यास हृदयरोग, रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका निर्माण होऊन तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतो. एखाद्या सुदृढ व्यक्तीनं पुरेशी झोप न घेता काही रात्री जागून काढल्या तर त्या व्यक्तीचं शरीर प्री डायबिटिक अवस्थेमध्ये जातं. म्हणजेच अपुऱ्या झोपेमुळे शरीराची रक्तातील ग्लुकोज स्तर नियंत्रण करण्याची जी क्षमता आहे ती कमी होते. अपुऱ्या झोपेमुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा कमी होते. शिवाय वजन देखील वाढतं. त्याचं कारण असं आहे की अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील लेप्टिन नावाच्या हार्मोनचं, म्हणजे ज्या हार्मोनमुळे जेवण झाल्यावर समाधान मिळतं, त्याचं प्रमाण कमी होऊन ग्रेलिन नावाच्या हार्मोनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे तुम्हाला भूक लागल्यासारखं वाटतं.